सांगलीमध्ये महापालिका आयुक्तांच्या विरोधामध्ये आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्याग्रह पुकारलेला आहे आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर हे विकास कामांच्या फायली अडवत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आजपासून सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या महिला नगरसेवकही या सत्याग्रह आंदोलनामध्ये बसल्या आहेत. सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक जूनमध्ये होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेच्या नगरसेवकांनी विकास कामांकडे अधिक लक्ष दिलं आहे. मात्र आयुक्त रवींद्र खेबुडकर हे नगरसेवकांची कामे जाणीवपूर्वकच अडवत असल्याचा आरोप करीत महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज सांगली महापालिकेच्या मुख्यालयात सत्याग्रह आंदोलन पुकारलंय. त्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्राचं होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे. या माणसानं पूर्ण सांगलीचं वाटोळं लावलेलं आहे. सांगलीकर जनता जी कर भरते, सांगली महापालिका क्षेत्रातली जनता जी कर भरते, या कराच्या रूपानं त्यांना जी कामं द्यायला पाहिजे होती, जी सेवा द्यायला पाहिजे होती, त्या या महापालिका प्रशासनानं दिलेली नाही आहे. वारंवार नगरसेवक मागणी करतात आणि एक संस्था मागणी करतात, नागरिकांची मागणी होते, पण कुठल्याही विकास कामाचा कामं एकही कामं विकास कामं या आयुक्तांनी केलेली नाही आहेत. पूर्णपणे महापालिका क्षेत्राचं वाटोळं या आयुक्तांनी केलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये महापौरांनी जे बजेट महासभेनं मंजूर केलं त्यामधली जे आज जे आयुक्त बोगस आश्वासन द्यायला लागलेत की 188 कोटी कामं मंजूर केली, पण 188 कोटीपैकी 50 कोटीच्या तर वर्क ऑर्डर दिल्या का, हा गंभीर प्रश्न आहे. आमचे सहकारी मित्र विरोधी पक्ष नेत्यांनी ज्यावेळी पत्र दिलं सत्याग्रह आंदोलनाचं, त्याला मिळमिळीत उत्तर दिलं की 188 कोटी जे 8 दिवसामध्ये आम्ही कामं मार्गी लावू. आम्ही सभा तहकूब करून 8 दिवस झाले, सत्याग्रहाचं आंदोलनाचा इशारा देऊन 8 दिवस झालं, तरी एकही कामाची वर्क ऑर्डर या आयुक्तांनी केलेली नाही. गेल्या 8-10 दिवसापूर्वी सर्व प्रशासन एकत्रित बसून वर्क ऑर्डर काढायचं नाटक केलं,